श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। पवित्र असा श्रावण महिना चालू आहे। आता या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणे देखील तितकेच महत्वाचं आहे। आपण जर कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही, तसेच कोणतंही संकट हे आपल्यावरती येत नाही। आपण जिथे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे जाऊन देखील ओटी भरू शकता, पण आपल्याच्याने ते शक्य होत नाही। त्यामुळे आपण घरच्या घरीच कुलदेवीची ओटी कशी भरावी, तसेच मूळ स्थानी जाऊन ओटी कशी भरावी, तसेच ओटीमध्ये कोणतं साहित्य असणं गरजेचं आहे, याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम कुलदेवी नमः लिहायला विसरू नका। तर आपण कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी भरू शकता किंवा अगदी शुक्रवारी भरली तरी पण चालेल। कोणत्याही एका वारी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी आपण घरीच भरायची आहे तर त्यासाठी सकाळी लवकरच उठायचं आहे। आंघोळ करून आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे। चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही, लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता। आपल्याला देवपूजा करायची आहे। प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्यानंतर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती लाल कपडा हा ठेवायचा आहे। नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे, किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर टाक असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता। आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते ती जरी ठेवली तरी पण चालेल। आपण कुलदेवीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे। तसेच आपण या दिवशी मखण्याची खीर देखील बनवायची आहे। मखण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची खीर बनवू शकता, किंवा तुम्ही अगदी खडीसाखर जरी माता लक्ष्मीपुढे ठेवली तरी पण चालेल, पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचेच आहे। घरातील अगदी तुम्ही जे काही बनवता ते ठेवले तरी पण चालेल, फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा, त्यामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश हा नसावा। आता आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचं आहे। मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते, त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे। मग साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची, नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता। शक्यतो तरी शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा, कारण की श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो आणि या काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्व आहे। आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो, पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यानीच आपल्याला ही ओटी भरायची आहे। मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल। आता त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे गहू। जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो, पण जर गहू नसतील तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता। आपण नारळ देखील घ्यायचा आहे। नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा, असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे। नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते। हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते। तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते, त्यामुळे आपण भरलेलाच नारळ घ्यायचा आहे। तसेच आपल्याला एक बदाम, सुपारी, खोबरं, खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहे। त्यासोबत आपण एक हळकुंड देखील घ्यायचं आहे। शक्यतो तरी आपण घेताना लेकूरवाळी हळकुंड हे घ्यायचं आहे। जेव्हा पण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड मिळालं तर आवर्जून तेच हळकुंड तुम्ही घ्यावे। म्हणजे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखीन दुसरा एक छोटासा कोंब फुटलेला असतो, त्याला लेकूरवाळी हळकुंड असे म्हणतात। त्यानंतर आपण एक फळ घ्यायचं आहे। मग सीझनेबल कोणतंही फळ घेऊ शकता, किंवा जर पाच फळे घेणे शक्य असेल तर पाच फळे घेतली तरी पण चालेल। तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत, मग खारीक असेल, खोबरं असेल, तर याला कीड लागलेली नसावी, ते स्वच्छच आपल्याला घ्यायचं आहे। आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता। ओटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचे आहे, किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुलं घेतली तरी पण चालेल। मग गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा सफेद फुले घेतली तरी पण चालेल। आपल्याला त्या ओटीवरती दानदक्षिणा ठेवायची आहे। मग 11 रुपये किंवा 51 रुपये तुम्ही दानदक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता। आपण 6 हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे। आता ह्या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचेच्याच बांगड्या घ्यायच्या आहे।
आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्या, कारण की हे जे काही ओटीचं सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाही. मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या मोठ्या 6 बांगड्या घ्यायच्या. आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे 16 शृंगाराचं साहित्य देखील महालक्ष्मीला घेऊ शकता. मग टिकली असेल, नेलपेंट असेल, इतर काही वस्तू 16 शृंगाराचे असतील, मग नथ असतील, जोडवी असतील, तर या वस्तू देखील घेऊ शकता. पण 16 शृंगाराचं साहित्य घेणं जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी पण चालेल. मग एक टिकलीचं पॉकेट घेतलं तरी पण चालेल. पण आपल्याला त्या 16 शृंगारांपैकी एक साहित्य आपल्याला ओटीमध्ये हे घ्यायचंच आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल हे घ्यायचं आहे. आता तांबूल म्हणजे काय, तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असे म्हटले तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल. किंवा जर ते शक्य नसेल तर तुम्ही 2 विड्याची पाने घ्यायची आहे आणि 2 सुपारी घ्यायची. आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे. आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षदा या ठेवायच्या आहे, कारण की एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तर अक्षदा त्या पूर्ण करतात असे म्हणतात. मग अक्षदा या खंड असाव्या. आता जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेने त्या ओटीवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे. आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. मग जी पण तुमची कुलदेवी असेल, मग रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असो, आपण म्हणायचं आहे, हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे, या ओटीचा तू स्वीकार कर. या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर, पण या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचे आहे. तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहे. तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपण मनामध्ये गृहीत धरायचे आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत. अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे. आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला मातालक्ष्मीसमोर ठेवायचं आहे. मातालक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे. तसेच माझ्याकडून काही चुकले असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आहे. आता ही ओटी अगदी आपण श्रावण शुक्रवारी किंवा श्रावण मंगळवारी भरली तरी पण चालेल. श्रावण शुक्रवारी जिवतीची पूजा देखील केली जाते, तेव्हा देखील ओटी भरणे अत्यंत गरजेचं असते, तेव्हा देखील तुम्ही भरू शकता. आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे. नंतर जेव्हा पण तुम्ही देवीच्या मूळ स्थानावर जाशाल तेव्हा तुम्ही देवीला ही ओटी भरू शकता. किंवा जर तसे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या सुवासीन महिलेला हे जे काही ओटीचं साहित्य आहे ते दिलं तरी पण चालेल. मग शुक्रवारी त्या महिलेला बोलवावं आणि तिची आदरयुक्त मान सन्मान देऊ तिची ओटी तुम्ही भरू शकता. यामुळे कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.